देशातील विकास दरामध्ये जोपर्यंत वाढ होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही। देशभरात अर्थव्यवस्थेची गती मंदावल्याबद्दल चिंता व्यक्त करताना ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ठोस पावलं उचलण्याची मागणी प्रसिद्ध उद्योजक आदि गोदरेज यांनी केली आहे। अर्थव्यवस्थेच्या मंदावलेल्या गतीबद्दल सीआयआयला काळजी वाटते। विकास दर हा एप्रिल जून मध्ये 5.5% होता तर जानेवारी मार्च मध्ये तो 5.3% होता। तसेच उद्योग व्यवस्थेची गतीही शून्यावर येऊन पोहोचली आहे। ही परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने पावलं उचलण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। सीआयआय इज कंसर्न्ड अबाउट द स्लो रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ इन द कंट्री। एज यू ऑल नो द जीडीपी ग्रोथ इन द एप्रिल जून पीरियड वाज अबाउट 5.3% एंड इन द एप्रिल जून पीरियड सॉरी इन द जानेवारी मार्च पीरियड वाज 5.3% and the April June period was 5.5%. वित्तीय तूट सुधारण्यासाठी पंतप्रधानांसह अर्थमंत्र्यांची भेट घेतली असून त्यावर तातडीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात सरकारला सूचना दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। देशभरात गाजलेल्या कोळसा घोटाळ्याबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय। सीआयआयच्या अध्यक्षपदाची सूत्र अधिक गोदरेज यांनी स्वीकारली। त्यानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्दे पत्रकारांसमोर मांडले। ईटीव्ही न्यूज मुंबई। बातमीपत्रात वेळ झाली थोड्या विश्रांतीची।